हाक तुमची साथ आमची 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। सोमवारी भद्रकाली पोलीस ठाण्यात बकरी ईद निमित्त शांतता समितीची बैठक पार पडली। यावेळी शाही मस्जिदचे ट्रस्टी व नाशिक शहराचे शेर खतीब यांनी प्रशासनासमोर ईदा मैदान व नाशिक शहरातील सर्व मस्जिदमध्ये नमाज पठण करण्याची परवानगी देण्यात यावी असे अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली व यावर पोलीस उपायुक्त डॉ अमोल तांबे यांनी सांगितले की नियमांचे पालन करून बकरी ईद साजरी करण्यात यावी असे आवाहन शांतता समिती बैठकीत अमोल तांबे यांनी सांगितले। तसेच सहायक पोलीस आयुक्त मंगल सिंग सूर्यवंशी यांनी सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर त्यांच्यासोबत भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक दत्त पवार, सहायक पोलीस निरीक्षक इंगोले तसेच भद्रकाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते। व्यासपीठावरील मान्यवर नगरसेविका समीना मेमन, बबलू हाजी, बलम पटेल, सलीम शेख, बबलू शेख, आसिफ जानोरी, इतर सर्व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। आज भद्रकाली पुलिस स्टेशन में एक अहम मीटिंग रखी गई थी, जिसमें जो है बकरी ईद के ताल्लुक से और बकरी ईद की नमाज के ताल्लुक से एक अहम मीटिंग यहाँ रखी गई है। उसमें हम लोगों ने जो पेश किया बकरी ईद के ताल्लुक से, नमाज पढ़ने के ताल्लुक से और ईद कुर्बानी के ताल्लुक से, तो हम लोगों ने सामे साहब और भद्रकाली के PI साहब और सोनों ने साहब से ये बात कही है कि हमारा मुद्दा कमिश्नर साहब और कलेक्टर साहब के पास से जो शासन की तरफ से जो आदेश आएगा उस पर हम लोग अमल करेंगे। ऐसा हम लोगों ने एक मुद्दा रखा है, सर लोग रखा गया नमाज के ताल्लुक से और कुर्बानी के ताल्लुक से। लेटर हाउस के पास नासिक शहरामध्ये आगामी मुस्लिम बांधवांचा जो बकरीचा सण येणार आहे, तर त्या सणाचा कशा पद्धतीनं तो सण साजरा करायचा याबाबत शासनाचे जे काही विविध निर्देश आहेत किंवा सूचना आहेत, तर त्या सूचना सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्या अनुषंगानं त्यांना शासनाच्या सर्व निर्देशांचं पालन करण्याचं आवाहन करण्यासाठी आज ही मीटिंग या ठिकाणी आयोजित केली होती। या मीटिंगसाठी भद्रकाली पोलीस स्टेशननी आयोजित केलेल्या या मीटिंगसाठी शहरे खतीब साहेब, त्यानंतर या भागातील नगरसेविका समीरा मेमन मॅडम, त्याचबरोबर या भागातील सर्व प्रतिष्ठित मुस्लिम बांधव आणि मस्जिदचे ट्रस्टीज मौलाना मौलवी या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी या सणाच्या अनुषंगाने त्यांचे जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते त्यावर त्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे आणि शासनाचे जे निर्देश आणि मार्गदर्शक सूचना आहेत त्या त्यांना समजावून सांगण्यात आलेल्या आहेत। आणि हा सण आणि उत्सव हा शासनाच्या आणि या कोविडच्या अनुषंगाने जे काही सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करूनच या ठिकाणी साजरा करावा याबाबत हे सगळे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत। आणि त्या सर्व लोकांनीसुद्धा पोलिसांना आणि प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी फिरोज पठाण, नाशिक।